आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक लेणी आढळतात, परंतु भाजे लेणी ही वेगळी ठरते, कारण महाराष्ट्रातील खोदलेली पहिली लेणी अशी या भाजे लेणीची सर्वप्रथम ओळख करून द्यावी लागते. त्यावरून भाजे लेणीचे महाराष्ट्रातील स्थान आपल्या लक्षात येते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण लोणावळ्याजवळ असलेल्या भाजे गावाच्या भाज्या लेणीला आलो आहोत. मित्रांनो, भाज्या लेणी आज पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. मान्सूनचं दिवस आहे, त्यामुळे या ठिकाणी पाऊससुद्धा खूप येतो आहे. पावसाचा आनंद घेत ही लेणी पाहणार आहोत. त्या अगोदर आपण या लेणीच्या जवळपास असलेला एक वॉटरफॉल तोसुद्धा आपण पाहणार आहोत. पहिला आपण वॉटरफॉलला जाऊ आणि वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर लेणी पाहण्यासाठी जाऊ. भाज्या लेणीच्या वरती जात असताना तुम्हाला पहिल्यांदा जर तुम्ही मान्सूनच्या सीझनमध्ये येणार असाल तर मान्सूनच्या सीझनमध्ये सर्वात छानपैकी असा नजारा आहे. बघू शकता या साईडला, बघा छानपैकी आनंद घेतात या पावसाळ्यामध्ये आल्यानंतर धबधब्यांचा. हा धबधबा खूप फेमस आहे. या धबधब्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही छानपैकी एन्जॉय करू शकता असा हा धबधबा आहे. आणि याच बाजूने तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला या साईडला तिकडे तर पहिल्यांदा या बाजूला तुम्हाला भाज्या लेणीवरती जाण्यासाठी पायऱ्या लागतात. लेणीकडे जात असताना ह्या पायऱ्या तुम्हाला या ठिकाणी छान अशा पायऱ्यासुद्धा आहे, कुठल्याही प्रकारे तुटलेल्या फुटलेल्या नाही आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितसुद्धा यावरनं चालू शकता. पावसाचे दिवस आहे, त्यामुळे थोडंसं घसरड्या झालेले काही पायऱ्या ह्या तुम्ही बघू शकताय. चालताना जरा व्यवस्थित आणि खालचा परिसर बघा तुम्ही. खाली मान्सूनचा सीझन आहे, त्यामुळे तुम्हाला जागोजागी पाणी, शेतांमध्ये पाणी साठलेलं सुद्धा दिसतंय. परंतु हा नजारा या ठिकाणावरनं पाहणं खरंच खूप मनमोहक आहे. तो जो दिसतोय तो आहे लोगड किल्ला. तसंच त्याच्या बाजूला दिसतोय तो तिकडे आहे तो विसापूर किल्ला. मित्रांनो, दोन्ही किल्ले आता तुम्ही जर पाहिले तर हे दोन्ही किल्ले धुक्यांच्या आड दडलेले आपल्याला दिसतात आणि त्या ठिकाणावरनं कोसळणारे धबधबेसुद्धा आपल्या नजरेस पडतात. आता वरती जाण्यासाठी आपल्याला एका ठिकाणं ती तुम्हाला समोर दिसत असेल तर वरती तुम्हाला जाण्याचा रोडसुद्धा करण्यात आलेला आहे आणि तो रोडच्या माध्यमातून आपण विसापूर आणि लोगड या दोन्ही किल्ल्यांना जाऊ शकता. ह्या पायऱ्या पाहू शकताय खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चालू शकता, वरती जाऊही शकता. आता आपण जवळ आलेलो आहे केवच्या एकदम जवळ. समोरच आपल्याला ती लेणी दिसते आहे, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. ही लेणी इथं पुढं तुम्हाला चालत असताना मध्येमध्ये असे पाण्याचे धबधबे छोटे मोठे तुम्हाला दिसतात आहे. तुम्ही याचा मस्तपैकी आनंद घेऊन ही लेणी पाहू शकता. बघा या ठिकाणी तुम्हाला वरती आल्यानंतर प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट आहे. ते तिकीट तुम्हाला या ठिकाणी घ्यायला लागते. 25 रुपये तिकीट आहे, अशा पद्धतीचं तिकीट तुम्हाला येते. आता आपण वरती जाऊ शकतो. मित्रांनो, आता आपण तिकीट काढून थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला समोर एंट्री दिसते. त्या ठिकाणी आपल्याला आता तिकीट द्यायचं आहे आणि आपल्याला केवमध्ये एंट्री करायची. चला, 2 खोदकाम इतिहासकारांच्या मते हिनायन पंतांनी ही लेणी साधारण 2 दुसरे शतक ते 2000 पहिले शतक या काळामध्ये खोदले गेले आहे. हिनायन म्हणजे
येरवाद हा बुद्ध धर्माच्या महत्त्वाच्या शाखेपैकी एक प्राचीन पंथ. या पंथात मूर्त्या पूजे करीत नाही. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी लेणी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटेल. आणि अशा प्रकारे एकूण 29 लेण्या, 29 वेगवेगळ्या प्रकारचे गुहा या आजूबाजूला आपल्याला पाहायला भेटतात. दुसऱ्या शतकामधली ही लेणी आहे आणि अजूनही खूप चांगल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. येथील हे चैत्य सुमारे 17 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे. त्यात पाहत असलेले आपण हे खांब 27 आहे आणि मधोमध स्तूप आहे. या खांबावर कमळ, चक्र अशी चिन्हे आपल्याला कोरलेले दिसतात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर अनेक लेण्यावरती तुम्हाला अनेक प्रकारच्या पाण्याच्या स्त्रोतसाठी पाण्याच्या टाक्या खणलेल्या दिसतात. अशाच काही टाक्या तुम्हाला या ठिकाणी सुद्धा असलेल्या तुम्हाला दिसतात, आढळतात. या ठिकाणी आता पावसामुळे पाणीसुद्धा खूप प्रमाणात वरती आलेलं दिसतंय. पाणीसुद्धा खूप प्रमाणात या ठिकाणी आता पावसामुळं आहे. आणि प्रत्येक लेणीवरती तुम्हाला पाण्याच्या स्त्रोतसाठी अशा प्रकारच्या टाक्या या कातळामध्ये केलेल्या आपल्याला दिसतात. चला तर पुढं जाऊया आणि पुढचेसुद्धा काही ठिकाणं बघूया. तर मित्रांनो, पुढं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणीसुद्धा त्याच तशाच प्रकारच्या या ठिकाणीसुद्धा तुम्हाला टाक्याच दिसतात. म्हणजे पाण्याचा मेन स्त्रोत या ठिकाणी येणारे बौद्ध भिक्षू किंवा जी लोक आहेत त्यांना राहण्याची सोय, त्याचबरोबर पाण्याची सोय या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. 21 मे 1909 रोजी याला राष्ट्रीय स्मारक म्हणून याला घोषित करण्यात आलं. तर या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला 22 अशा लेण्या पाहता येईल. तसंच 21 प्रकारचे विहार या तुम्हाला संपूर्ण डोंगरामध्ये कोरलेले दिसतात. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी वरती जर आपण पावसाळ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला तुम्हाला छोटे मोठे असे धबधबेसुद्धा पाहायला भेटतात. त्याचासुद्धा तुम्ही मस्तपैकी आनंद घेऊ शकता. आणि या ठिकाणी उभे राहून तुम्ही पुन्हा एकदा लोगड आणि विसापूर हे किल्ल्यांचं सुद्धा आनंद घेऊ शकता. आता पावसाने थोडी शांतता दिलेली आहे, त्यामुळे खाली पुढं बघितलेलं तर सोनेरी कलरचं ऊन आपल्याला पडलेलं दिसतं आहे. आणि ते त्या पाण्यामुळे रिफ्लेक्ट होताना ते सुद्धा आपल्याला या ठिकाणीवरनं पाहायला भेटतं आहे. मित्रांनो, ही लेणी पाहत असताना आपल्याला या लेणीच्या अवतीभोवती अनेक खोल्या आपल्याला पाहायला भेटतात, ज्या दगडीमध्ये पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या आहेत. यालाच विहार असेही म्हटले जाते. याशिवाय येथील वैशिष्ट्यपूर्ण विहारही तितके देखणे आहेत. काही विहार एक मजली तर काही विहार 2 मजली सुद्धा आहे. विहार म्हणजे बौद्ध भिक्षुकांची विश्रांतीसाठीची स्थाने किंवा निवासस्थाने. यामध्ये दगडी बाग, सामान अथवा धान्य ठेवण्यासाठी जागा, तसेच काहींना खिडक्या देखील आहेत. बौद्ध भिक्षुकांच्या पदाप्रमाणे किंवा ज्येष्ठतेनुसार किंवा योग्यतेनुसार या विहारांचे वाटप केले जायचे. काही काही विहारांच्या बाहेर छोटे नक्षीकाम केलेले आपल्याला दिसते. विहार एखाद्या ज्येष्ठ भिक्षुकांचे असावे. 2 मजली विहारात जाण्यासाठी खोदलेल्या पायऱ्यांची नक्षीही पाहण्यासारखी आहे. निवासस्थान म्हटले की पाण्याची गरज लागलीच, त्यामुळे ही गरज भागवण्यासाठी 5 ते 6 पाण्याच्या टाक्या येथे कातळात खोदलेल्या दिसतात. पाहिलं तर तुम्हाला एक कोरीव शिवलिंग सुद्धा दिसते. ते लिंग तुम्हाला या ठिकाणी आहे. येथून आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला एक मोठ्या गुहेमध्ये 14 स्तूपांचा एकत्रित समूह दिसतो. बौद्ध ज्ञानी भिक्षूंच्या स्मरणार्थ असे स्तूप कोरले जात असत. साईडला ज्या लेणी दिसतात याची सुरुवात, लेणी कोरण्याची सुरुवात साधारण 1 सन पूर्व 2 शतकामध्ये चालू आली. नंतर 1800 वर्ष याची जी कोरण्याची प्रक्रिया ती चालूच राहिली. आणि 1610 ही पूर्ण झालेली आहे. यावेळेस आपल्याला इथं सांगितलं जातं यासाठी वेगवेगळ्या लोकांकडनं जे दानशूर लोक आहे यांच्याकडनं पैसा गोळा करून त्या लेणीची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला शेवटच्या कोपऱ्यामध्ये अजून एक लेणी कोरलेली दिसते. ती लेणी पाहूया आणि त्या लेणीच्या शेजारी मनमोहक असा धबधबासुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. चला तर मित्रांनो, आनंद घेऊ त्या धबधब्याचा आणि त्या ठिकाणी असलेल्या लेणीचा. चला मित्रांनो, आता आपण सूर्यलेणी या ठिकाणी आलो आहोत. येथील सूर्यलेणी ही प्रसिद्ध आहे. या लेणीच्या पौराणिक प्रसंगाचे पट सालंकृष, शस्त्रधारी, द्वारपाल,
वन्य प्राण्यांचे थर आणि चैत्य स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहेत. यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चाललेला आहे. रथातील त्या दोघी त्यांच्या पत्नी सज्ञा आणि छाया. रथाखाली तुडवला जाणारा सूर्याचा शत्रू राहू आहे. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला या भाजीच्या लेणीचा व्हिडिओ? हा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आपल्या नवीन म्हणजे फेसबुक जे पेज आहे त्या पेजला फॉलो आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.